मला कळलं नाही बाबा एवढा अधिकाऱ्यांना पगार असतो का की 92 एकर जमीन विकत घेऊ शकतात. मी गरीब माणूस आहे, अडाणी आहे, किरीट भाऊंना याच्यातलं जास्त कळतं. हे किरीट भाऊ आतापर्यंत येणार आहेत आणि ते काहीतरी नसलेल्या 19 बंगल्याचं हडप्पा मोहेंजोदडोमधून उत्खनन करणार आहेत. तर किरीट भाऊंनी जरा हे 92 एकरचं काय प्रकरण आहे जरा समजून घेतलं पाहिजे. शिंदे फडणवीसांच्या फांदीवर या सगळ्यांचं फारच मस्त चाललेलं आहे. येडायस का वे कुपडे फाडायलाच का असं म्हणतात. काय करणार, तर असे कपडे फाडणारी इकडे एकूण जळगावचा दगड मारणारी, आता हे दगड मारणारे कपडे फाडणारे ह्याला काय म्हणते. बारसू प्रकरणातलं जे तिकडचे जे पोलीस अधिकारी आहेत यांच्या बहीणबाई, पोलीस अधिकाऱ्यांच्या बहीणबाई, माझ्याकडे त्याची माहिती आहे पण प्रिंट मी काढायला विसरले, सॉरी, घाडगे ताई आहेत ज्या छानपैकी शिंदे गटाच्या बीड जिल्ह्याच्या संघटिका आहेत, शिवसेनेत प्रचंड कार्यरत आहेत. त्याचे फोटोग्राफ आपल्याला हवे असतील तर मी प्रिंट काढून द्यायला तयार आहे. मला याच्यावर काही वेगळं भाष्य करायची नाही गरज नाही आहे की काय पद्धतीने राजकीय हस्तक्षेप यात वाढत आहेत. की एकीकडे जो पोलीस अधिकारी विनायक राऊत साहेबांची गाडी अडवतो त्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बहीणबाई इकडे शिंदे गटात मोठ्या पदावर काम करत असतात. हा नुसताच योगायोग आहे की याच्या पाठीमागेही काही कारणं आहेत. मला वाटतं शोध पत्रकारितेसाठी खरंच आपल्या सगळ्यांना वाव आहे, पण बारसू प्रकरण असेल, पालघरचं प्रकरण असेल, ज्या पद्धतीने पोलीस अरेरावी करत आहेत, जबरदस्तीने प्रकल्पग्रस्तांना घरातनं बाहेर ओढून काढलं जाते, हे महाराष्ट्राच्या हिताचे आहे का? लोक ठरवतील ना आमचा विकास करायचा की नाही. लोक म्हणतील की आम्हाला काही विकास किंवा आम्हाला उद्योग हवेत की नाही, आम्हाला प्रकल्प हवा की नाही. जर लोकांची इच्छा नसेल तर तुम्ही जबरदस्ती कशी काय करू शकता? बारसू रिफायनरी परिसरामध्ये ज्या लोकांची जमीन आहे, मला त्याचंही फार आश्चर्य वाटतं, माझ्याकडे तीही यादी आहे की जमिनीसाठी शासनाकडे आता 40 लाख रुपये एकरी भाव मागणारे काही लोक आहेत, त्यांची यादी याच्या आधी प्रसिद्ध झालेली आहे. मी पुन्हा एकदा वाचून दाखवली पाहिजे कारण ही नावं महत्त्वाची आहेत. ही नावं मी पुन्हा लिंकेड आणि इकडे तिकडे जाऊन त्याची माहिती जमा केली की ही कोणकोण माणसं आहेत. यातलं एक नाव आहे दुर्गा अनिलकुमार डोंगरे, ज्यांची 137 गुंठे जमीन या रिफायनरीच्या परिसरामध्ये आहे. अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता, 92 एकर जमीन आहे रिफायनरीमध्ये. कोण आहेत बरं अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता? ऑफिसर आहेत, IRS अधिकारी. मला कळलं नाही बाबा एवढा अधिकाऱ्यांना पगार असतो का की 92 एकर जमीन विकत घेऊ शकतात. मी गरीब माणूस आहे, अडाणी आहे, किरीट भाऊंना याच्यातलं जास्त कळतं. हे किरीट भाऊ आतापर्यंत येणार आहेत आणि ते काहीतरी नसलेल्या 19 बंगल्याचं हडप्पा मोहेंजोदडोमधून उत्खनन करणार आहेत. तर किरीट भाऊंनी जरा हे 92 एकरचं काय प्रकरण आहे जरा समजून घेतलं पाहिजे. आणि हे जे अधिकारी आहेत अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता, ज्यांची 92 एकर जमीन आहे आणि जे आता एकरी 40 लाख रुपयाचा भाव रिफायनरीच्या तिथली जमीन सोडायला मागत आहेत, यावर त्यांनी बोललं पाहिजे. आकांक्षा वाकाळकर 113 गुंठे, धार्मिल झवेरी 3 हेक्टर, सोनल शहा 7.5 हेक्टर, निकेश शहा 156 गुंठे, विकेश शहा 3 हेक्टर, रुपल शहा 4 हेक्टर, अपर्णा शहा 10 हेक्टर, देवेंद्र शर्मा 4.5 हेक्टर, अनुराधा रेड्डी 5 हेक्टर, त्याच्यात मराठी नावं किती आहेत त्याचंही जरा चेक केलं गेलं पाहिजे. सोनल शहा 2 हेक्टर, श्रीकांत मिश्रा 2 हेक्टर, देवेंद्र शर्मा 6 हेक्टर, शशिकांत शहा 4.5 हेक्टर, नरेंद्र सिसोदिया 4.5 हेक्टर. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सध्या भाजपाशी संपर्कात असलेले आणि काँग्रेसकडून राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी आमदार आशिष देशमुख 18 एकर. आता हे सगळेजण मागताहेत 40 लाख एकरी भाव. फार चांगलं, मस्त चाललं, म्हणजे शिंदे फडणवीसांच्या फांदीवर या सगळ्यांचं फारच मस्त चाललेलं आहे. याच्यावर काय भाष्य करणार असतील हेही एकदा उत्तरं दिली गेली पाहिजेत. राहिला प्रश्न आमचा, तर शिवसेनेला संघर्षाची सवय आहे, जेल केसेस शिवसेनेसाठी नवीन नाही आहे. आम्हाला विनायक राऊत साहेबांवरच्या केसेस किमान या लोकांच्या सारख्या भावना गवळी किंवा यांच्यासारख्या पैसे लपवण्यासाठीच्या केसेस आणि नोटीस नाहीत.
जनहिताच्या आणि लोकांच्या प्रश्नासाठी जर केसेस अंगावर पडत असतील तर राऊत साहेबच काय आम्ही प्रत्येकजण अशा असंख्य केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत. रिफायनरीच्या मुद्द्यावर बारसू सोलगावच्या प्रकरणात शिवसेना ठामपणे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभी आहे. फार विद्वान लोक येत राहते, इतके विद्वान लोक की त्यांच्याबद्दल माझ्यासारखे अख्खे पदार्थ माणसांनी काय बोलावं. कारण बघा, कपडे फाडाफाडीची भाषा करणारी माणसं आमच्या गावाकडच्या भाषेत येडायस का वे कपडे फाडायलास का असं म्हणतात. काय करणार, तर असे कपडे फाडणारे इकडे एकूण जळगावचा दगडं मारणारी, आता हे दगडं मारणारे कपडे फाडणारे ह्याला काय म्हणतात त्याला तुम्ही सांगा बाबा. आणि अशा लोकांच्याबद्दल आपण काय बोलावं दादा, लहान माणूस आहे मी.